पुरंदर तालुक्यातील पिंपरी या गावामध्ये स्वस्त धान्य दुकानात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी सरपंच मीना शेणकर यांनी केली आहे. स्वस्त धान्य दुकानात होत असलेल्या गैरव्यवहारासंदर्भात वेळोवेळी अधिकाऱ्यांना माहिती देऊन देखील कोणतीही कार्यवाही होत नाही. अनेक लोकांच्या तक्रारी राशन वितरणाबाबत येत असताना साधी चौकशी होत नाही, यावरून काहीतरी काळा बाजार होत असल्याची शंका नाकारता येत नाही. लॉकडाऊन असल्यामुळं गावातल्या लोकांच्या अन्नधान्याच्या खूप मोठ्या समस्या आता निर्माण व्हायला लागल्या आणि ते असताना सरकारकडनं जे काय आता तांदूळ आला होता आमच्याकडे रेशन दुकानामध्ये 5 मोफत तांदूळ, त्या येत असतानाच लोक माझ्याकडं आमच्या गावातल्या काही लोकांच्या तक्रारी होत्या की आम्हाला रेशन व्यवस्थित मिळत नाही. तर ह्या तक्रारी होत्या म्हणून मी म्हणलं की रेशन दुकानदारांना आपल्या गावची किती लोकसंख्या आहे आणि किती तांदूळ आला आहे आपल्याकडं ही मी मागणी केली स्टॉकची. तर रेशन दुकानदारांनी मी ते तुम्हाला माहिती देऊ शकत नाही अशा पद्धतीने मला उत्तर दिलं आणि ते त्यांनी देण्यासाठी नकार दिला. म्हणून मी तलाठीभाऊसाहेबांना फोन केला. मग तलाठीभाऊसाहेबांनी त्यांच्या बोर्डचा मला एक फोटो पाठवला. तर त्या बोर्डवरची संख्या आणि त्यांची जी काही संख्या होती आलेल्या स्टॉकची ती जुळत नव्हती. म्हणून मी त्यांना माहिती मागवली लेखी. तर त्यांनी जी लेखी माहिती दिली त्याच्यामध्ये ती लोकसंख्या जुळवून दिली. त्याच्यामध्ये पण पुन्हा तलाठ्यांनी दिलेली अजून वेगळी होती. तर असे ते 2-3 प्रकारच्या असल्यामुळं मी त्यांना ऑनलाईन आपल्याकडं असणाऱ्या कुटुंब प्रमुखांच्या नावांची यादी मागितली की त्याच्यामध्ये विस्कळीतपणा आहे, मला यादी पाहिजे. तर तलाठी भाऊसाहेब म्हणले देतो. त्यानंतर मी म्हणलं नाही, तुम्ही यादी दिल्याशिवाय तांदूळ वाटप कसं करणार, मग तांदूळ वाटप लोकांना व्यवस्थित होणार नाही. तर मग मी मॅडम तहसीलदार मॅडमला आपल्या फोन केला की मॅडम मला यादी पाहिजे. तर तहसीलदार मॅडम म्हणल्या मी तुम्हाला यादी देते, तांदूळाची वाटप होऊन जाऊ द्या. तहसीलदार मॅडमांनी त्याच दिवशी सरकल भाऊसाहेब जे आहेत लाखेसाहेब आपले त्यांना गावामध्ये लावलं दिनांक 14 तारखेला. 14 तारखेला लाखेसाहेब गावामध्ये आले आणि त्यांनी माझी समस्या समजून घेतल्यानंतर ते मला म्हणाले तात्काळ तुम्हाला उद्या मी यादी तुमची कुटुंब प्रमुखांच्या नावानिशी देतो तुम्हाला. परंतु आज ताबा आहेत मॅडम, त्याच्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी मला ती यादी दिलेली नाही. त्यांनी तिथूनच सप्लाय अधिकाऱ्यांना फोन लावला होता तरी पण तिकडून यादी मिळाली नाही. आज ताब्यात ती मला कुटुंब प्रमुखांच्या नावानिशीची यादी मिळालेली नाही. आणि हे सगळं प्रकार चालू असताना मिळत नाही म्हणून मी आपले कलेक्टर साहेबांना पण मेल केलेला आहे की मला यादी मिळत नाही, माझ्या गावातल्या लोकांची तक्रारी आहेत. त्याचबरोबर आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांना पण मी मेल केलेला आहे की मला ही अशी अशी तक्रार माझी आहे. आणि त्यानंतर मग गावामध्ये येऊन सांगितलं की देतो आम्ही तुम्हाला यादी, तुम्ही काय कुठं तक्रार करू नका, तुम्ही शांत राहा. परंतु त्या दिवसापासून ही रेशन दुकानदार मला रोज एक व्हॉट्सअपवर धमक्यांचा मेसेज टाकते, माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करते. आणि हे प्रकार थांबवण्यासाठी ती मला प्रेशर म्हणजे माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणते. त्याच्यातून माझा खूप मानसिक प्रचंड छळ होतो आहे. आणि मी ही पण तक्रार माझी मी वारंवार अधिकाऱ्यांना सांगते, बर्दे साहेबांना सांगते, लाखी साहेबांना सांगते, तलाठीभाऊ साहेबांना सांगते. परंतु माझ्या ह्या पण गोष्टीची कुणी दखल घेत नाही आणि मला ऑनलाईन यादी कुणी देत नाही. शिवाय माझ्या गावातल्या ज्या लोकांच्या तक्रारी आहेत ते पण कुणी ऐकून घेत नाही. जिल्ह्याचा अन्न पुरवठा विभागाने यावर समिती नेमून दुकानाची चौकशी करावी. तसेच अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्वस्त धान्य दुकानात चांगल्या प्रकारची पारदर्शकता यावी व लोकांना चांगल्या प्रकारची सुविधा मिळावी यासाठी लक्ष घालावे अशी मागणी देखील सरपंच मीना शेणकर यांनी केली आहे. राशन वितरणाबाबत स्वस्त धान्य दुकानदार चालकांना विचारले असता त्यांनी आपली बाजू मांडताना सर्व आरोप फेटाळून लावले व कोणताही गैरव्यवहार होत नसल्याचे सांगितले. ऑनलाईन झाल्यामुळं भ्रष्टाचार तिथेच संपलेला आहे. जेव्हा ऑनलाईन झालं तेव्हाच भ्रष्टाचार संपलाय. आपण सगळ्यांना देतोय, जसं मशीनला येतोय जसं मशीनला लोक दिसत आहेत तेवढ्या लोकांचा माल आपण देतोय. सध्या COVID-19 या जागतिक महामारीमुळे देश संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक हित जपणे आवश्यक होते. लोकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं. मला एक सांगा, तुमच्या कुटुंबात किती जण आहेत? 10 जण. तुम्हाला धान्य किती मिळतं? 10 किलो गहू, तांदूळ 5-15 किलो गहू मिळतात. मग तुम्हाला किती मिळायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का? 50 किलो मला मिळायला पाहिजे. कशावरून म्हणता तुम्ही 50 किलो मिळायला पाहिजे? तुम्हाला तर 25 किलो मिळते 25 किलो. पण आता नाही दिल्या जेवढं वरून आपण तिला बोलायला गेलं की ती म्हणते एवढं येते एवढंच न्यायचं वरून, तुमच्या बाकीच्या लोकांचं येतच नाही. 11 लोकसंख्येला धान्य किती दिलं जातं? आम्हाला 15 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ असं टोटल 25 किलो दिले जातं.
त्या धान्यामध्ये तुम्ही विचारलं का त्यांना की किती लाभार्थी, एका लाभार्थ्याला किती धान्य मिळालं? हो, मी त्यांना विचारलं की बा मला एका माणसाला धान्य किती मिळतं ते सांगा, तर ते नाही म्हणले, कार्डच भरून तुम्हाला 25 किलो धान्य द्यायचा ते अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळं ते ह्याच्या पुढे काय तुम्हाला मिळू शकत नाही. आणि समस्या अनेकांच्या आहेत, पण अनेकांच्या तक्रारी फक्त बाहेर बोलतात, समोर काय अजून आलेलं नाही. पण ज्या वेळेला मी तक्रार सरपंचाकडे केली तेव्हा त्यांनी सांगितलं तुमची लिखित तक्रार द्या, मग मी त्यांच्याकडे लिखी माझी तक्रार दिलेली. मग त्या पद्धतीने आता अनेक लोकांचे जे असतात ते लिखित तक्रार देतील, काय लोकांनी दिलेली असेल काय अजून देतील.